इथं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरती वाईन विक्री प्रकरणी भाजपनं हल्लाबोल केलाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना चिमटा काढलाय. संजय राऊत खुलेआम वाईन विक्रीचं समर्थन करत आहेत असं गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलंय. नरेंद्र मोदी की पॉलिसी ही फॉलो किया महाराष्ट्र सरकार ने. वाइन बिकने से या वाइन का उत्पादन बढ़ाने से किसानों का उत्पादन बढ़ेगा. और देवेंद्र फडणवीस जी की सरकार के समय जो पॉलिसी वाइन के बारे में हमने बनाई थी, सरकार ने बनाई थी, वो भी देख लीजिए सरकार ने क्या किया. और वो फडणवीस जी ने क्या किया था, घर घर में दारू देने की योजना बनाई थी ये लोगों. घर घर में दारू होम डिलिव्हरी ऑनलाईन. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे तुम्ही नमूद करणार का की महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या वाईनलाच फक्त विक्रीची परवानगी मिळेल, परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. टक्केवारीसाठी वाईन ही दारू नव्हे असं संशोधन करणाऱ्यांचा मी जाहीरपणे निषेध करतो.